बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक म्हणून शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत, तसा प्रस्ताव बँकेतील सत्ताधारी आणि दोन्ही मंत्र्यांना देण्यात येईल. शिवसेनेचा प्रस्ताव मान्य केला नाही तर KDCC बँकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवेल, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला. शासकीय विश्रामगृह इथं शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतं दुधवडकर यांनी आज जाणून घेतली. राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक स्तरावर आणि सहकार क्षेत्रात काँग्रेस राष्ट्रवादीकडून शिवसेनेला जमेत धरलं जात नसल्याची तक्रार अनेक पदाधिकाऱ्यांनी केली. KDCC बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकारी संस्थांमध्ये शिवसेनेला समानतेची वागणूक मिळावी अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे. त्याचसाठी 33 शिवसैनिकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या पार्श्वभूमीवर सहकार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रदीप खोपडे, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्रामगृह इथं बैठक पार पडली. संग्रामसिंह कुपेकर, अर्जुन आबिटकर, संभाजी पाटील, संजय पाटील, अजित नरके, महादेव गौड, संजय जाधव यांनी आपली भूमिका मांडली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक स्तरावर आणि सहकार क्षेत्रात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला विचारात घेत नाहीत अशी तक्रार अनेक शिवसैनिकांनी केली. गावागावात शिवसेना रुजवण्यासाठी सहकारी संस्थांमध्ये संधी मिळणं आवश्यक आहे. शिवसेनेला गृहीत धरून कोणी कारभार करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा स्वतंत्र लढून ताकद दाखवूया अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर अरुण दुधवडकर आणि प्रदीप खोपडे यांनी मार्गदर्शन केलं. आजच्या चर्चेचा अहवाल शिवसेना सचिवांना सादर करण्यात येईल. त्यानंतर ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिवसेनेचे 2 संचालक आहेत. या 2 जागा सेनेच्या हक्काच्या आहेत. त्याशिवाय आणखी जागांचा प्रस्ताव देण्यात येईल, तो मान्य केला नाही तर स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी असल्याचं अरुण दुधवडकर यांनी सांगितलं. सर्व क्षेत्रात सर्व गटातनं त्या गटातनं आम्ही आतापर्यंत सगळी तयारी केलेली आहे. जर आम्ही आदरणीय शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्यामार्फत आमचा प्रस्ताव शिवसेना सचिवांकडे देणार आहोत, तो प्रस्ताव तर आदरणीय मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटील साहेब या लोकांनी जर तो मान्य केला तर मग ठीक आहे, नाहीतर मग शिवसेना मध्यवर्ती बँक ही स्वबळावर लढवणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या सेवा सोसायटी गटातील 12 जागांवर शिवसेनेला संधी मिळणं शक्य नाही. उर्वरित 9 पैकी 2 संचालक सेनेचे आहेत. आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि भाजपला सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. जागा 9 आणि दावेदार त्यापेक्षा दुप्पट असल्यानं सेनेची मागणी पूर्ण करताना बँकेतील सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दोन्ही मंत्र्यांवर मातोश्रीचा दबाव आणून एखादी जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी सेनेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गोकुळच्या स्वीकृत संचालक पदावरून मुरलीधर जाधव यांची गच्छंती केल्याचा शिवसेनेला अनुभव आहे. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी आज स्वबळाचा नारा दिला असला तरी बँकेत संचालक असणारे शिवसेनेचे खासदार दोन्ही मंत्र्यांविरोधात भूमिका घेतील का, हा कळीचा मुद्दा आहे.